हरिओम, मी देवयानी विरा जगदीशसिंह पाटील, जळगाव शहर उपासना केंद्र. मी बापू परिवारामध्ये 2001 या वर्षापासून आहे आणि बापूंनी मला त्यांच्या अनेक भक्ती आणि सेवा कार्यामध्ये मला समाविष्ट करून घेतलेलं आहे. जवळजवळ 25 ऑक्टोबर 2018 गोष्ट आहे की जी आत्ताच माझ्या जीवनात घडलेली आहे आणि तो अनुभव माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव आहे. कारण त्यावेळेस काळ आणि वेळ दोन्हीही आलेले होते, पण मात्र माझ्या सद्गुरूने दोघांनाही थोपवून ठेवलेलं होतं आणि आज मला तुमच्यासमोर मी निव्वळ आणि निव्वळ माझ्या बापुरायामुळे इथे बसलेली आहे. तर घडलं असं की मी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे आणि माझ्या महाविद्यालयाचं कार्यालयीन कामकाज आटोपलं आणि दुपारी साधारणपणे 1:15 ते 2:30 सुमारास मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोन्ही जणी एकाच गाडीवर निघालो. निघताना ती मला म्हणाली की मला थोडं इकरा कॉलेजला काम आहे, तर आपण तिकडनं जाऊ. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही इकरा कॉलेजकडनं जायचं ठरवलं. आणि का कोणास ठाऊक, तिची जी गाडी आहे ती आपोआप हायवेला वळाली आणि तिची गाडी चालू होती आणि अचानक आमच्यासमोर एक ट्रक चाललेला होता आणि तो ट्रक अचानक पुढच्या ट्रॅफिकमुळे थांबला आणि हिच्या गाडीचा ब्रेक काही कमी होत नव्हता, स्पीड जो होता तोच होता. आणि मला एका क्षणाला वाटलं की आमची जी गाडी आहे ती गाडी समोरच्या ट्रकवर आता आदळणार. मी जोरात तिच्या हातावर हात ठेवला आणि बापुराया असं म्हटली आणि जोरात तिचा ब्रेक दाबला गेला. कदाचित ती म्हणाली, बघ तू जर हात ठेवला नसता तर मला कळालंही नसतं आणि तो ब्रेक दाबला नसता अगोदर आम्ही त्या ट्रकवर आदळलो असतो. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर हायवेला आम्हाला तिथे क्रॉसिंग करायचं होतं इकरा कॉलेजला जाण्यासाठी. क्रॉसिंगसाठी आम्ही तिथे तिला म्हटलं, बघ अगोदर आता आपलं एक संकट टळलेलं आहे, आता दुसरं संकट आपल्यावर यायला नको, तर तू असं कर, तू एक काम कर, संपूर्ण ट्रॅफिक जाऊ दे, रस्ता शांत असेल त्यावेळेस आपण क्रॉसिंग करू. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही थांबलो. समोरून रिक्षा वगैरे येत नव्हती, एक ट्रक होती ती खूप लांब होती, आम्ही तोवर क्रॉस करणारच. आणि आम्ही रस्ता क्रॉस केला. रस्त्याच्या साईडला एक ट्रॅव्हल्स उभी होती, धरणगाव चोपडा. आणि ती ट्रॅव्हल्स तिची उभी आहे, त्यामध्ये कोणी आहे का नाही आहे हेही आम्हाला माहीत नव्हतं. आणि ती ट्रॅव्हल्स, आम्ही त्या ट्रॅव्हल्सच्या समोर जातो आहोत तेवढ्यात त्या ट्रॅव्हल्सवाल्याने ती गाडी सुरू केली. त्या गाडी सुरू केल्यानंतर ती गाडी डायरेक्ट आमच्या अंगावर यायला लागली. तिचं पुढचं जे बोनेट आहे गाडीचं ते उघडं होतं आणि ते बोनेट बरोबर माझ्या डोक्याच्या उजव्या साईडला जोरात बसलं. ते त्याचा फटका माझ्या डोक्याला बसताबरोबर मी गाडीवरून खाली फेकली गेली. आणि फेकली जात असतानाच मी जोरात ओरडली, बापुराया सोडव. आणि त्याच वेळेस त्या ड्रायव्हरचा जो ब्रेक आहे तो ब्रेक, गाडीचा ब्रेक त्याने दाबला. आणि जर माझा हा जो आवाज आहे तो आवाज इतक्या जोरात बापूंनी त्यावेळेस माझ्याकडनं काढून घेतला की आणि त्याचबरोबर मी बापुराया मला सोडव असं म्हणता बरोबर त्या ड्रायव्हरचा ब्रेक, हाताचा ब्रेक लागणं, तो ब्रेक काही त्या ड्रायव्हरने नसेलच लावलेला, तो माझ्या सद्गुरूनेच लावला. आणि ती गाडी थांबली. थांबली विशेष म्हणजे माझी जी मैत्रीण आहे आणि तिची गाडी, त्या दोन्हीही चाकाच्या अगदी जवळ पडलेल्या होत्या. जर का गाडी आणखी 1-2 इंच जरी पुढे आली असती तरी गाडीने तिला तिथेच हे केलं असतं. आणि त्यानंतर माझा नंबर होता. माझं डोकं जोरात जमिनीवर आपटलं गेलं होतं 2-3 वेळा. डोक्याला मानेलाही थोडा फटका बसलेला होता आणि मला काहीच सुचत नव्हतं. माझ्या आवाजाने तो क्लीनर आणि ड्रायव्हर तिथून उतरले आणि त्यांनी माझ्या मैत्रिणीला उठवलं. आम्ही दोघेही खूप संतापलो की तू तर आम्हाला डायरेक्ट मारायलाच आलेला होता. तो म्हणाला, तसं नाही ताई, आम्हाला तुम्ही दिसल्यात नाही. आणि नंतर मी जेव्हा रस्त्याच्या अधोमध पडलेली होती, माझ्याजवळून अगदी 2 इंचाच्या अंतराने जोरात एक ट्रक येऊन गेला. मी जर रस्त्याच्या आणखी थोडं मध्ये पडली असती तर त्या ट्रकने पहिले मला उडवलं असतं. त्यानंतर
तिथे एक कपल आलं, ते थांबलं, त्यांनी आम्हाला बघितलेलं होतं ॲक्सिडेंट होताना. ते म्हणाले, बापरे म्हणे तुम्ही कसं काय वाचले ताई, ही तर परमेश्वराची कृपा की ज्याच्यामुळे तुम्ही वाचलात त्याचे आभार माना. म्हटलं, परमेश्वर अहो आमचा सद्गुरू होता म्हणून आज आम्ही वाचलो, अन्यथा काळ आणि वेळ दोघंही आलेले होते, त्यानेच ते थोपवून धरले. त्या बाईने माझी पर्स, तिला म्हटलं मला माझी पर्स आणून दे, तिने पर्स आणून दिली माझी, कारण त्यामध्ये माझ्या सद्गुरूने दिलेली उदी माझ्यासोबत आहे, ती उदी आणि माझा प्रसाद मला घेऊ दे. मी ती उदी घेतली, प्रसाद खाल्ला, माझ्या मैत्रिणीला उदी लावायला दिली आणि मग त्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो. आता हा जो अनुभव आहे, या अनुभवात मला एक सांगावंसं आणखी असं वाटतं की माझी जी मैत्रीण आहे ती बापू भक्त नाही, फक्त एकच की तिच्याकडे आपल्या रामनाम वह्यांचा जो गणपती आहे तो गणपती ती नित्य नियमाने दरवर्षी बसवते. फक्त एवढंच एक कारण बापूरायाला तिलाही वाचवण्यासाठी फ्रेश होतं आणि तीही त्याच्यातून वाचली. ती म्हणाली, खरंच ग तुझे जे सद्गुरू आहे त्यांच्यामुळे खरंच आपण वाचलो. मी आज तुमच्यासमोर निव्वळ त्या माझ्या सद्गुरूमुळे उपस्थित राहू शकलेली आहे. हरिओम बापुराया, श्रीराम अंबज्ञ नाथ समवेत.